इयत्ता पाचवीच्या फुलपाखरू या कवितेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. पहा फुलपाखरू. फुलपाखराचे आकर्षण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच असते. फुलपाखरांचे रंग, फुलपाखरे कशी उडतात, स्वतःभोवती गिरक्या घालतात याचं वर्णन केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये गवत हिरवं असतं, हवेची एक झुळूक आली की ते डोलतं आणि त्यावर निळा जांभळा तांबूस पिवळ्या रंगाची फुले येतात. त्याच फुलांच्या रंगाची फुलपाखरे देखील फुलांवरती वेलीवरती बागडत असतात. त्यांचे डोळे खूप लहान असतात. जेव्हा त्यांना आपण पकडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ती दूर दूर उडून जात असतात. म्हणजे काय तर निसर्गातली ही एक घटना आहे. फुलपाखरं बघा, निसर्ग हा आपली अवस्था नेहमी बदलत असतो. एक ऋतू झाल्यानंतर दुसरा ऋतू येत असतो. पावसाळा आला, पावसाळा आता निघून गेला की हिवाळा येत असतो, हिवाळा आला की पुन्हा उन्हाळा येत असतो आणि त्यानुसार निसर्ग हा आपली कूस बदलत असतो, म्हणजे आपल्या स्वतःला बदलत असतो. तसं उन्हाळा गेला आणि पावसाची चाहूल लागली की सगळी धरती पहिल्या पावसाच्या त्या थेंबांनी मातीचा सुगंध दरवळायला लागतो आणि पहिला पाऊस पडला की गवत वापायला लागतं, गवत उगवतं आणि गवत उगवल्यानंतर त्या गवतावरती छोटी छोटी फुलं येतात आणि त्या फुलांवरती फुलपाखरं बागडत असतात, फिरत असतात. ह्या फुलावरतून त्या फुलावरती, त्या फुलावरून त्या फुलावरती अशी सारखी इकडून तिकडं फुलपाखरं फिरत असतात. आणि हे पाहण्याचं जे दृश्य आहे हे पाहण्यासाठी सगळेजण आतुर असतात. असा कोणी माणूस आपल्याला सापडणार नाही की ज्याला फुलपाखरू आवडत नाही, किंवा असा कोणी माणूस व्यक्ती सापडणार नाही की ज्याने फुलपाखरू बघितलंच नाही. सगळ्यांनी फुलपाखरू बघितलेलं आहे, पकडलेलं आहे, पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याचा एक आनंद वेगळा असतो. म्हणून ह्या कवितेच्या माध्यमातून आपण थोडं चार भिंतीच्या बाहेर निसर्गाकडे थोडंसं पाहण्याचा प्रयत्न आपण करूया, शिकूया, बघूया पुढे काय आहे. बघा ह्या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत. बाग, सुंदर, सुंदर म्हणजे छान, गवत, ग्रास, त्याच्यानंतर गिरक्या, स्वतःभोवती फिरणं, त्याला गिरक्या असं म्हणतो आपण, स्वतःभोवतीच घातलेल्या फेऱ्या. कोवळं म्हणजे नाजूकच, नाजूक म्हणजेच कोवळं. साजूक, पुन्हा त्याला एक तिसरा शब्द अजून, खूप मुलायम, साजूक आहे की नाही, मुलायम, मऊ. आणि झगा, झगा म्हणजे फ्रॉक आणि रंग म्हणजे कलर्स, रंग म्हणजे कलर्स, बरोबर. तर आपण कवितेला सुरुवात करूया. पहा इमारतीच्या पुढे बघा, सुंदर सुंदर बाग असे, नाजूक साजूक फुलपाखरू गिरक्या घालीत येई कसे. एक इमारत आहे. इमारत म्हणजे काय तर बंगला, एक बिल्डिंग आहे. आणि तो कवी त्या इमारतीमध्ये बसलेला आहे, घरामध्ये बसलेला आहे आणि खिडकीतून डोकावतो आहे, बाहेर पाहतो आहे आणि त्याला एक दृश्य दिसतं. बघा मी तुम्हाला चित्रामध्ये स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे हे दृश्य बघा काय. तर ह्याच्यावरती तुम्हाला एक छोटीशी बाग दिसते आहे. त्या बागेच्या वरती म्हणजे अनेक प्रकारची फुलं उमललेली आहेत आणि त्याच्यापुढे एक गाडी ठेवलेली आहे. त्या गाडीच्या वरती ही सगळी बाग त्याने लावलेली आहे आणि त्याच्यावर अनेक प्रकारची बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेली आहेत, बरोबर. आणि त्याच्याच खाली एका फुलावरती फुलपाखरू पण बसलेलं आहे. बघा त्या फुलांमधला मध चाखण्याचा ते प्रयत्न करत आहे. आणि मग कवी काय म्हणतो, इमारतीच्या पुढे बघा, सुंदर सुंदर बाग असे, नाजूक साजूक फुलपाखरू गिरक्या घालीत येई कसे. नाजूक साजूक छानसं फुलपाखरू आहे आणि ते कसं गिरक्या घालीत 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 त्या फुलावरती येऊन बसत आहे, फुलाचा त्या सुगंध घेत आहे, त्या फुलातला मध घेत आहे, आनंद घेत आहे आणि कृत्य होत आहे. हे दृश्य कवी त्या घरातून खिडकीतून बघतोय आणि कवीला खूप मोठा आनंद होतोय. पुढे काय होत आहे, वाऱ्यावरती हिरवे हिरवे गवत कोवळे छान डोले,
निळा जांभळा तांबूस पिवळा रंगली उनी येत फुले. वारा सुटलेला आहे, वाऱ्याची छान झुळूक आलेली आहे आणि त्या झुळकेबरोबर गवत डुलतंय. गवत डुलणे म्हणजे वारं थोडंसं आलं की अशी डुलणे, ह्याला आपण म्हणतो गवत डुलणे. आणि हे कोवळं कोवळं छान गवत आहे, काही मोठं झालेलं नाही आहे, काय नाही आहे. आणि निळा जांभळा तांबूस पिवळा रंग लिहून येत फुले म्हणजे काय, तर हे जी फुलं दिसत आहेत तुम्हाला बाजूच्या स्लाईडमध्ये मी दाखवलेली आहेत, काही फुलं तुम्ही पण पाहिलेली असतील की गवताला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात आणि ह्या फुलांचे रंग वेगवेगळे असतात. मग कोणकोणते रंग असतात फुलामध्ये? निळा रंग असतो, जांभळा रंग असतो, तांबूस रंग असतो, पिवळा रंग असतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांना घेऊन ही फुलं येतात. आणि ह्याच रंगांची फुलपाखरी देखील असतात. आता फुलपाखरांना कोण रंगवतो का? फुलपाखरांना कोणी पेंटर असतो का? चला तुला पिवळा रंग लावून देतो, इकडे तुला तांबडा रंग लावतो, असं फुलपाखराला कोणी रंग देईल का? किंवा फुलाला कोणी रंग देतो का? तर हा पेंटर म्हणजे कोण आहे? नेचर, निसर्ग. निसर्ग हा सगळ्यांना रंग देत असतो आणि फुलपाखरांना सुद्धा त्या फुलांचेच रंग ऑटोमॅटिक येत असतात. म्हणजे फुलपाखरू ज्या फुलावरती फिरतं त्याचा रंग त्याला मिळत असतो. तर अशा पद्धतीने कवी आपल्या भावना व्यक्त करतो आहे आणि आपल्या समोरच्या गार्डनमधला किंवा बागेतला हा आनंद घेतो आहे. वेगवेगळ्या कलरची रंगीबेरंगी फुलपाखरं येत आहेत आणि त्याला आनंद होत आहे. आता कवितेच्या दोन कडव्यांचा आपण आज अभ्यास केला, उद्याच्या तासिकेमध्ये आपण तिसऱ्या कडव्याचा अभ्यास करूया. तोपर्यंत नमस्कार.